नमस्कार, श्री साईनाथ मित्र मंडळातर्फे केलेल्या गणेशोत्सवामध्ये तुमचं सर्वांचे स्वागत. मंडळाचे अध्यक्ष श्री दिनेश रमेश जाधव यांच्या वतीने आलेल्या सर्व गणेश भक्तांचे आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मंडळाची स्थापना 1992 साली झालेली आणि यावर्षीचे हे 32वं वर्ष आहे. लोकमान्य टिळकांना जसं अभिप्रेत असलेलं मंडळ पाहिजे होतं त्याच प्रकारे हे आम्ही मंडळ दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्यातलाच यावर्षीचा उपक्रम म्हणजे पूर्ण 10 दिवस आम्ही मेडिकल कॅम्प राबवतो. तर जे कोणी गरजू लोक असतील, ज्यांना कोणाला काही चेकअप्स वगैरे करायचे असतो, तर त्यांनी सकाळच्या वेळेमध्ये येऊन किंवा पूर्ण दुपारपर्यंत येऊन त्यांनी त्यांचं मेडिकल चेकअप करू शकतात. याच प्रकारे आम्ही वेगवेगळे उपक्रम दरवर्षी आम्ही राबवत असतो. तर यावर्षी आम्ही ठरवलेलं की यावर्षी आपण आरोग्याला प्राधान्य द्यायचं, त्या हिशोबाने आम्ही पूर्ण 10 दिवस मेडिकल कॅम्प आयोजित केलेलं आहे. याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्याधी असतील त्याच्या चाचण्या केल्या जातील, त्याच्यावरती तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि तुम्ही एवढ्या सगळ्या संख्येने इकडे जमलात, आम्हा बाप्पांचं आणि आमच्या कार्यकर्त्यांचं जसं उत्साह वाढवतात दरवर्षी वाढवतात, तसं यावर्षीही उत्साहामध्ये वाढवलं आहे. कारण त्या यावर्षीची प्रचिती आलेली आहे आपल्याला की आपला बाप्पा हा डोंबिवली नगरीचा हा आगमनादिश आहे. म्हणजे पूर्ण डोंबिवलीमध्ये सर्वात प्रथम आगमन आहे आपल्या बाप्पाचं होतं आणि त्या आगमनाला एवढ्या जनलोट उपस्थित होता की इतक्या वर्षाचा जो रेकॉर्ड होता तो. श्री साईनाथ मित्र मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. तसाच हा आपला जाधववाडीचा महाराज, त्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे हा नवसाला पावणारा महाराज. आणि प्रत्येक वर्षी येणाऱ्या भक्ताला त्यांनी केलेल्या नवसाला प्रत्युत्तर म्हणून ते दरवर्षी आमच्याकडे आम्हाला त्याची पोचपावती मिळते. कारण का दरवर्षी असे बरेचसे भक्त येतात की ज्यांनी आदल्या वर्षी केलेले नवस यावर्षी पेंडण्यासाठी, तर ही सर्वात एक मोठी त्याची प्रचिती आहे. ज्यांना कोणाला अनुभव आलेले आहेत ते तुम्हाला स्वतःहून सांगतीलच, पण स्वतःहून मी माझा एक अनुभव तुम्हाला शेअर करतो की अशा काही बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या घडत नव्हत्या 1992 पासून, जेव्हा मंडळाची स्थापना झाली तेव्हापासूनच्या. आणि जेव्हा मी मोठा झालो, मी या मंडळाचा कार्यकर्ता झालो आणि मला जे जे काही पाहिजे होतं ते मला बाप्पाने न मांगता दिलं. कारण का माझा आणि बाप्पाचा आणि त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं एक बाप्पाशी वेगळं नातं. ते नातं म्हणजे आम्ही बाप्पाकडे जास्त काय मागत नाही आणि बाप्पा आम्हाला काही कमी करू नये. धन्यवाद.